ही घटना गुरुवारी सकाळी 10:30 जौखेडा शिवारात घडली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वडली येथील रहिवाशी असलेले विकास पाटील यांची शेती शेजारील जौखेडा शिवारात गट नंबर 82/1/2 मध्ये आहे. सकाळी 10:30 पती पत्नी शेतात कापूस वेचणीसाठी गेले असताना अचानक मधमाशांनी दोघांवर हल्ला चढवला. यात ते सैरावैरा पळत सुटले. रत्ना यांनी लागलीच जेठ शिवाजी पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी दोघांना तातडीनं जळगावला दवाखान्यात हलवले, मात्र विकास यांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला. मधमाशांनी जिवेवर चावा घेतल्यानं विकास यांची जीभ सुजली होती. रत्ना यांच्या तोंडावर, हातावर व शरीरावर माशांनी चावा घेतला. MIDC पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास यांच्या पश्चात पत्नी हितेश व सागर अशी दोन मुले आहेत. दोघंही अविवाहित आहेत. जळगाव तालुक्यातील वडली इथं शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विकास चुडामन पाटील वयवर्ष 55 व रत्ना विकास पाटील वयवर्ष 48 या दोघांवर मधमाशांनी हल्ला केला. या दोघांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणत असताना विकास यांचा वाटेतच मृत्यू झाला. अशावेळी आपण काय केलं पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.